आता आपण दुसरा प्रमेय शिकूया जर त्रिकोणाचे दोन कोन एकरूप नसतील तर मोठ्या कोणासमोरील बाजू मोठी असते सोबत दिलेली आकृती पहा असे दिले आहे की त्रिकोण डी ई एफ मध्ये कोन ई हा कोन कोण पेक्षा मोठा आहे असे मानूया आपणास असे सिद्ध करायचे आहे की डी एफ हा डी पेक्षा मोठा आहे सिद्धतेच्या पायऱ्या पाहूया आपणाजवळ तीन पर्याय संभवतात एक डी एफ बरोबर डीई किंवा दोन डी एफ बरोबर डीई पेक्षा कमी किंवा तीन एफ बरोबर डीई पेक्षा जास्त यापैकी पे एकच सत्य आहे पर्याय एक डी एफ बरोबर डीई समजा म्हणून समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार कोन ई हा कोन एफ बरोबर एकरूप आहे याला विधान एक असे मानूया पण असेही दिले आहे की कोन ई हा कोन एफ पेक्षा मोठा आहे याला विधान दोन असे मानूया पण विधान एक आणि विधान दोन परस्पर विरोधी आहेत म्हणून डी एफ बरोबर डीई हे सत्य नाही म्हणून उरलेल्या दोन्हीपैकी एक सत्य आहे पर्याय दोन डी एफ हा डीई पेक्षा कमी आहे असे मानूया म्हणजे कोन ई हा कोन एफ पेक्षा कमी आहे मोठ्या बाजूसमोरील कोण मोठा असतो पण असेही दिले आहे की कोन ई हा कोन एफ पेक्षा मोठा है। ही दोनी परस पर आहे ही दोन्ही विधाने परस्पर विरोधी आहेत म्हणून डी एफ हा पेक्षा कमी आहे हे सत्य नाही पर्याय तीन आपणाजवळ तीन शक्यता आहेत त्यापैकी आपण पर्याय एक नुसार डी एफ बरोबर डीई हे सत्य नाही आणि पर्याय दोन नुसार डी एफ हे पेक्षा कमी आहे हे सत्य नाही असे सिद्ध केले आहे म्हणून सिद्धतेची ही पायरी विलोपन पद्धती म्हणून ओळखली जाते तिसरे डी बरोबर डीई हे खरे असलेच पाहिजे म्हणून त्रिकोणाच्या मोठ्या कोणासमोरील बाजू मोठी असते लघुत्तम रेषाखंडाचा प्रमेय रेषेबाहेरील बिंदूपासून रेषेवर काढलेल्या सर्व रेषाखंडांपैकी लंब रेषाखंड सर्वात लहान असतो सोबत दिलेली आकृती पहा असे दिले आहे की बिंदू पी हा रेख एल वर नाही रेख पी एम ही रेख एल ला लंब आहे बिंदू क्यू हा रेख एल वरील दुसरा बिंदू आहे पी एम ही पी क्यू पेक्षा कमी आहे असे दाखवा सिद्धतेच्या पायऱ्या पाहूया त्रिकोण पी क्यू एम हा काटकोन त्रिकोण आहे म्हणून कर्ण पी क्यू ही सर्वात मोठी बाजू आहे म्हणजे पी एम ही पीक्यू पेक्षा कमी आहे म्हणून लंब ही सर्वात लहान असते पुढील प्रमेय आहे त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंच्या लांबीची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा जास्त असते सोबत दिलेली आकृती पहा असे दिले कि A, B, C आहे की त्रिकोण ए बी सी आपणा सिद्ध करायचे आहे की एक ए बी अधिक एसी हे बी पेक्षा मोठे आहे दोन एबी अधिक बी सी हे पेक्षा मोठे आहे तीन बीसी अधिक एसी हे पेक्षा मोठे आहे किरण बी ए वर बिंदू डी असा घ्या की एसी बरोबर ए डी सिद्धतेच्या पायऱ्या पाहूया रचनेनुसार त्रिकोण एसीडी मध्ये एसी बरोबर एडी म्हणून समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमेयानुसार कोन एसीडी बरोबर कोण एडीसी म्हणून एका बाजूला कोन एसीबी वाढवले असता कोन एसीडी अधिक कोण एसीबी हे कोण पेक्षा कमी आहे कोन एडीसी बरोबर कोण बीडीसी असल्यामुळे म्हणजे कोण बीसीडी हा कोन बी पेक्षा जास्त आहे म्हणून मोठ्या कोणाच्या समोरील बाजू मोठी असल्यामुळे बी डी हा बीसीपेक्षा मोठा आहे म्हणून बी डी बरोबर बी ए अधिक एडी एबी अधिक एडी हा बीसीपेक्षा मोठा आहे म्हणून एडी बरोबर एसी एबी अधिक एसी हा बीसी पेक्षा मोठा आहे बीसी अधिक एसी हा पेक्षा मोठा आहे हे साध्य झाले त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंच्या लांबीची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा जास्त असते अभ्यास तीन पूर्णांक चार मधील उदाहरणे पाहूया प्रश्न क्रमांक एक त्रिकोण ए बी सी मध्ये कोण ए बरोबर चाळीस अंश कोण बी बरोबर ऐंशी अंश तर त्रिकोण ए बी सी ची सर्वात लघुत्तम आणि मोठी बाजू शोधा उकल सोबत दिलेली आकृती पहा त्रिकोण ए बी सीमध्ये कोण ए अधिक कोण बी अधिक कोण सी बरोबर एकशे ऐंशी अंश कारण सर्व कोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश आँश आहे दिलेल्या किंमती समीकरणात घातल्या असता आपणास मिळेल चाळीस अंश अधिक ऐंशी अंश अधिक, अधिक कोन सी बरोबर एकशे ऐंशी अंश एकशे वीस अंश अधिक कोन सी बरोबर एकशे ऐंशी अंश म्हणून कोन सी बरोबर एकशे ऐंशी अंश वजा एकशे वीस अंश कोन सी बरोबर साठ अंश म्हणून कोन ए बरोबर चाळीस अंश कोन बी बरोबर ऐंशी अंश कोन सी बरोबर साठ अंश म्हणून कोन बी चे माप हे कोन सी च्या मापापेक्षा जास्त आहे कोन सी चे माप कोन ए च्या मापापेक्षा जास्त आहे आपणास माहीत आहे की मोठ्या कोनासमोरील बाजू ही मोठी असते म्हणून दिलेल्या त्रिकोण ए बी मध्ये ऐंशी अंशाच्या विरुद्ध बाजू ए सी ही सर्वात मोठी बाजू आहे आणि चाळीस अंशाच्या विरुद्ध बाजू बी सी ही लघुत्तम बाजू आहे म्हणून महत्तम बाजू ए सी लघुत्तम बाजू बी सी आहे प्रश्न क्रमांक दोन कोन एबीडी बरोबर तीस अंश कोण एडीसी बरोबर सत्तर अंश आणि कोण ए सी डी बरोबर पंचवीस अंश रेख सी या त्यांच्या लांबीनुसार उतरत्या क्रमाने लावा उकल सोबत दिलेली आकृती पहा त्रिकोण एबीसी मध्ये कोण बी कोन बरोबर तीस अंश कोण सी बरोबर पंचवीस अंश कोण बी हा कोण सी पेक्षा मोठा आहे म्हणून ए सी ही एबी पेक्षा मोठा आहे कारण बाजू एसी ही मोठ्या कोणासमोरील बाजू आहे याला विधान एक असे मानूया कोण ए डी बी चे माप अधिक कोण एडीसीचे माप बरोबर एकशे ऐंशी अंश कारण ते रेशीय जोडीतील कोण आहेत दिलेल्या किंमती समीकरणात घातल्या असता आपणास मिळेल कोण एडीबीचे माप अधिक सत्तर अंश बरोबर एकशे ऐंशी अंश कोण एडीबीचे माप बरोबर एकशे ऐंशी अंश वजा सत्तर अंश म्हणून कोण चे माप बरोबर एकशे दहा अंश त्रिकोण एबीडीमध्ये कोन बी बरोबर तीस अंश कोन डी बरोबर एकशे दहा अंश म्हणून कोन डी हा कोण पेक्षा मोठा आहे म्हणून बाजू ए बी ही बाजू एडीपेक्षा मोठी आहे कारण ही मोठ्या कोणासमोरील बाजू आहे याला विधान दोन असे मानू म्हणून विधान एक आणि दोन नुसार आपणास एसी ही AB पेक्षा मोठी एबी ही ही पेक्षा मोठी आहे प्रश्न क्रमांक तीन त्रिकोण एबीसी मध्ये बाजू ए बी आणि बाजू बी सी या एकरूप आहेत एक जर ए डॅश पी डॅश सी तर बी ही एकरूप बाजूंपेक्षा लहान आहे हे दाखवा दोन जर ए डॅश सी डॅश पी असेल तर बी पी ही एकरूप बाजूंपेक्षा मोठी आहे हे दाखवा जर ए डॅश पी डॅश सी तर बी पी ही एकरूप बाजूंपेक्षा लहान आहे हे दाखवा सोबत दिलेली आकृती पहा असे दिले आहे की त्रिकोण ए बी सी मध्ये बाजू ए बी ही बाजू बी सी बरोबर एकरूप आहे बिंदू पी हा ए आणि सी यांच्यामध्ये आहे आपण सिद्ध करायचे आहे बीपी ही पेक्षा लहान आहे बीपी ही बी सी पेक्षा बी आहे सिद्धतेच्या पायऱ्या पाहूया त्रिकोण एबीसी मध्ये असे दिले आहे की बाजू ए बी आणि बाजू बी एकरूप आहेत कोण बी सी हा कोण बीसीए बरोबर एकरूप आहे समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमेयानुसार म्हणून कोन बी ए पी आणि कोन बीसी पी एकरूप आहेत कारण बिंदू पी हा ए आणि सी च्या मध्ये आहे याला विधान एक असे मानूया त्रिकोण बीपीसी मध्ये कोन बी सी पी हा कोन बी पी ए पेक्षा लहान आहे बाह्य कोणाच्या प्रमेयानुसार म्हणून कोण पी हा कोण पेक्षा लहान आहे विधान एक नुसार म्हणून बाजू बीपी ही बाजू ए पेक्षा लहान आहे याला विधान दोन असे मानूया त्रिकोण बीपीए मध्ये कोण बीए पी हा कोण पेक्षा कमी आहे बाह्य कोणाच्या प्रमेयानुसार म्हणून कोन बीसीपी हा कोण पेक्षा कमी आहे विधान एक नुसार, म्हणून बाजू बीपी ही बाजू पेक्षा कमी आहे याला विधान तीन असे मानूया म्हणून विधान दोन आणि तीननुसार बीपी ही एकरूप बाजूंपेक्षा लहान आहे दोन याच पद्धतीनं आपण असे दाखवू शकतो की जर सी हा ए आणि पी यांच्यामध्ये आहे तर बी पी ही एकरूप बाजूंपेक्षा मोठी आहे प्रश्न क्रमांक चार त्रिकोण पी क्यू PQ पी क्यू बरोबर चार सेंटीमीटर आणि क्यू आर बरोबर सहा सेंटीमीटर यावरून त्रिकोणाची तिसरी बाजू पी आर ची लांबी किती असावी ते ठरवा बाजू ची कमीत कमी आणि जास्तीत जास्त लांबी किती असावी ते ठरवा उकल सोबत दिलेली आकृती पहा त्रिकोण पी क्यू आर मध्ये असे दिले आहे की पी क्यू बरोबर चार सेंटीमीटर क्यू आर बरोबर सहा सेंटीमीटर आपणास माहिती आहे की त्रिकोणाच्या दोन बाजूंची बेरीज ही नेहमी तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा जास्त असते या गुणधर्माचा वापर दिलेल्या त्रिकोणात केला असता आपणास पी क्यू अधिक क्यू आर हे पीआरपेक्षा जास्त मिळेल दिलेल्या किंमती समीकरणात घातल्या असता आपणास चार अधिक सहा हे पी पेक्षा जास्त मिळेल म्हणून दहा हे पी आरपेक्षा जास्त आहे याला समीकरण एक असे मानूया त्याचप्रमाणे पी क्यू अधिक पी आर हे क्यू पेक्षा मोठे आहे दिलेल्या किंमती समीकरणात घातल्या असता आपणास चार अधिक पी आर हे सहा पेक्षा मोठे आहे असे मिळेल म्हणून पी आर हे सहा वजा पेक्षा मोठे आहे म्हणजे पी आर हे दोन पेक्षा मोठे आहे याला समीकरण दोन असे मानूया समीकरण एक आणि दोन एकत्र केले असता आपणास तिसरी बाजू पी आर ची लांबी मिळेल दहा हे तिसरी बाजू पी आर पेक्षा मोठे आहे तिसरी बाजू पी आर दोन पेक्षा मोठे आहे म्हणजे दोन हे तिसरी बाजू पी आर पेक्षा कमी पी आर हे दहा पेक्षा कमी आहे